नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण एक विशेष कार्यक्रम सुरू केला, त्याचं नाव आहे ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेट. आज आपण पारखेड या ठिकाणी आहोत आणि पारखेडचे उपसरपंच कवरसिंग जाधव साहेब आपल्यासोबत आहेत. नमस्कार भाऊ, तुमच्या पारखेडमध्ये ग्रामविकासाच्या दृष्टीने कोणकोणत्या योजना सुरू आहेत आणि कोणती कामं झाली त्याची माहिती सांगा. आमच्या जवळपास आमची ग्रामपंचायत 3 वर्ष झाली. ग्रामपंचायतच्या जवळ आमदार साहेबांचे कारकिर्दी होते. आम्हाला जवळपास 80 लाखापर्यंत त्यांनी काम केलेलं. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे काम आहेत? त्याच्यामध्ये सिमेंट असते आणि सभामंडप 2 आहे. सभामंडप दुसरा एक सिमेंटचा वेगळा आहे. अच्छा, सभामंडप कोणत्या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्ही? मुख्य ठिकाणी गावामध्ये. अच्छा, मंदिरासमोर. अच्छा, आणि दुसरा सभामंडप कुठे? दुसरा सभामंडप 2 मंदिर आहे गावामध्ये. अच्छा, 2 मंदिरासमोर घेतलेले. अच्छा, आणि रोडचं जे काम आहे सिमेंट रोडचं, सिमेंट कोणत्या गल्लीमध्ये आहे? एक दलित वस्तीमध्ये आमचे 17 लक्षाचं काम झालेलं आहे. अच्छा, एक तांडा वस्तीचं 5 लक्षाचं काम झालेलं आहे. अच्छा, अजून 5 लक्षाचं तांडा वस्तीचं आमदार साहेबांच्या कारकिर्दीतून मंजूर झालेलं आहे. 95-05 कामं फाट्यावर नुकतेच त्यांनी टाकलेले, मंजूर झालेले, मंजूर स्तरावर आहे. अच्छा, टेंडर पण झालेलं आहे त्यांचं. एकंदरीत ग्रामविकासाच्या दृष्टीने जो वेग आहे तुमचा किंवा स्कीम आहे, याचा कसा फायदा होतो नेमका? ग्रामपंचायतच्या स्कीमचा फायदा म्हणजे आम्हाला अहोरात्र आमदार साहेबांनी आम्ही काही जर मागणी केली तर आमची मागणी सर्वपणे पूर्णपणे पूर्ण होते. अच्छा, ग्रामपातळीवर जेव्हा काही वैयक्तिक कामं असतात त्यावेळेला तुम्हाला आमदार साहेबांचं, डॉक्टर संजयजी रायमुंडकर साहेबांचं सहकार्य कशा पद्धतीचं असतं? चांगल्या पद्धतीचं असते. एखादं काही असे आठवण की बाबा या कामानिमित्तानं किंवा वैयक्तिक कामानिमित्ताने आपण जेव्हा जातो, सरपंच उपसरपंच या राज्यात आहेत पण एक सर्वसामान्य आपण कार्यकर्ते म्हणून जेव्हा जातो, तर ते कशा पद्धतीचं अनुभव? एक आमदार साहेबांचा असा जिव्हाळा आहे, आपला मतदारसंघ जो आहे हा त्यांचा परिवार आहे. मतदारसंघ नाही, हा परिवार समजून ते लोकांची कामं करतात. आता काही उत्सव वगैरे गावामध्ये असतात, त्यानिमित्त आमदार साहेबांचं येणं झालं असतं का? कशा पद्धतीचं, कोणत्या कार्यक्रमाला साहेब आलेले आहेत तिथे? इथं आमचं कोणतंही समजा काम असलं, सार्वजनिक काम, आमदार साहेब कधी येतात. मित्रांनो, दुःखामध्ये सहभागी सहभागी असतात. मित्रांनो, उपसरपंच साहेबांनी सांगितलं की ग्रामविकासासोबत प्रत्येक माणसाशी जिव्हाळ्याचं नातं जोपासणारे आमदार डॉक्टर संजय रायमुंडकर साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे विकास कामं, त्यावरही सुद्धा उपसरपंचांनी प्रकाश टाकला. ही संपूर्ण माहिती सांगताना त्यांनी हे सांगितलं की गावामधल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा साहेब आवर्जून उपस्थित राहतात. आदरणीय उपसरपंच महोदयांनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.